त्याचा अभ्यास केला. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा भाग आपण आता पाहणार आहोत. जसं की आपण इयत्ता 6वी मध्ये शिकत आहोत, तर 6वी मधल्या मुलांनी मुलींनी योग्य व संतुलित आहार कसा घ्यावा, कोणता घ्यावा या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण पिरामिड बघितलं, तर पिरामिड मध्ये सांगितल्याप्रमाणे जे स्निग्ध पदार्थ असतील जसे की तेल, तूप, लोणी हे थोड्याफार प्रमाणात आपण घेतले पाहिजे. त्यानंतर दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे, अंडी यांचा सुद्धा आपल्या आहारामध्ये समावेश असणं गरजेचं आहे. यांचा समावेश असल्याने आपल्याला योग्य प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे ही मिळत असतात. त्यानंतर थोडंसं जास्त प्रमाणामध्ये आपल्या आहारामध्ये फळं, पालेभाज्या यांचा सहभाग असणं खूप गरजेचं आहे. जसं की सफरचंद असेल, केळी असेल, चिकू असेल, पालेभाज्यांमध्ये मेथी असेल, पोका असेल, या सर्व घटकांचा आपण जास्त आपल्या आहारामध्ये समावेश करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला संतुलित आहार मिळेल. तसेच त्याचबरोबर तृणधान्ये व कडधान्ये हे जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या आहारामध्ये रोजच्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. या आहारामध्ये जसं काही आपण रोज घेत असतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये भात, भाकर, पोळी, त्याचबरोबर मोडाळे धान्य, त्यामध्ये मटकी असेल, चवळी असेल, हरभरा असेल, यामधून आपल्याला सकस व संपूर्ण जीवनसत्व असलेली पोषक तत्वे मिळत असतात. म्हणून आपण हे सर्व संतुलित आहार घेण्यासाठी या सर्व घटकांचा, अन्नपदार्थांचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आहारामध्ये समावेश करणं गरजेचं आहे.